पंढरपूर लायन्स क्लब पंढरपूर नगरसेवक विवेक परदेशी मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने 65 एकर भक्तिसागर कोविड सेंटरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी, त्यांच्या मनातील ताणतणाव कमी व्हावेत या उद्देशाने मनोरंजनासाठी सुगम संगीत कार्यक्रमाचं आयोजन 29 व 30 मे रोजी करण्यात आलं होतं. पंढरपुरातील प्रसिद्ध गायक रफिक शेख यांच्या सरगम काराओके टीम यांच्या माध्यमातून सदर कार्यक्रम पार पडला, तर कार्यक्रमाचा सर्व नागरिकांनी आनंद घेतला असून बरेच कोरोनाबाधित नागरिकांनी नृत्याचा देखील आनंद घेतला आहे. आजचा दिवस आमच्या आयुष्यातील खूप चांगला आणि यादगार दिवस असल्याची प्रतिक्रिया कोरोनाबाधित नागरिकांनी दिली. या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण एकाच कुटुंबात असल्याची भावना देखील नागरिकांमध्ये उपस्थित झाली. त्यानंतर नागरिकांमधील नेमकी गरज शोधून ती पूर्ण करण्याचं काम आतापर्यंत लायन्स संस्था करत आलेली आहे. विशेषत या दुसऱ्या लाटेमध्ये नागरिकांच्या मनामध्ये कोरोनाविषयी खूप भीती आहे. अशा वेळी आपण आपल्या मित्रपरिवारांना मानसिक आधार देणं खूप गरजेचं असल्याचं नूतन लायन्स क्लब अध्यक्ष विवेक परदेश यांनी सांगितलं. या दुसऱ्या लाटेमध्ये सदर गरज ओळखून नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं. परदेशी यांनी 2 दिवस पूर्ण वेळ उपस्थित राहून कलाकारांची साथीने हा कार्यक्रमाचा आनंद घेतला. उपस्थित नागरिकांचे मनोबल वाढवण्यासाठी एक मोटिवेशनल गाणेही गायले. सदर उपक्रमासाठी संस्थेच्या संग्रहित केलेला निधी न वापरता अध्यक्ष परदेशी यांनी स्वतः सुगम संगीत कार्यक्रम, आर्सेनिक आल्बम, 200 होमिओपॅथिक औषध, सुकाहार व व्हिटॅमिन सी युक्त फळांचे वाटप सर्व कोरोनाबाधित नागरिकांना केले. तर यावेळी लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, समाजसेवक, पंढरपूर व इतर गावातील हजारो नागरिकांनी सदर कार्यक्रमाचा आनंद घेतला. याप्रसंगी युवा नेते प्रणव परिचारक, प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, डॉक्टर जानकर, डॉक्टर अमित गुंडेवार, युवा नेते रोहन प्रशांत परिचारक, मुख्याधिकारी सुनील वाळुजकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोदले, यश नागेश भोसले, नगरसेवक जगदीश जोजारे, सिद्धिविनायक विरदे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी सदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल लायन्स संस्था, नगरसेवक परदेशी व सरगम शोच्या सर्व कलाकारांचे आभार मानले. तसेच सर्व कोविड पेशंटना धीर दिलासा दिला. कोरोनामुक्त झाल्यावरही डॉक्टरांच्या सूचनाप्रमाणे आपण योग्य आहार, विश्रांती, व्यायामवर भर द्यावेत असे सांगत प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था सदैव आपल्या सोबत असल्याचं सांगितलं. यावेळी कोविड सेंटरवर काम करणाऱ्या कर्मचारी डॉक्टरांचा सत्कार करून रुग्णाप्रती समर्पित भावनेने केलेल्या सेवेचा सन्मान करून आभार व्यक्त केला.